साईबाबांच्या जन्मभूमीत चालत असलेले अवैध व्यवसाय बंद होत नाही. येथे मोठा पोलीस फौजफाटा असताना सुद्धा व लॉकडाऊनमध्ये जिल्हाबंदी असताना सुद्धा गांजा सापडला जातो, अवैधरित्या दारू पकडली जाते. हे सर्व इतकी कडक पहारा असताना शिर्डीत हा माल येतोच कसा असा प्रश्न निर्माण होत आहे. गांजा, चरस, अफीम, दारू, वेश्यव्यवसाय, पाकिटमारी, गुन्हेगारी विरोधात अनेकदा शिर्डीतील सामाजिक संस्था, समाजसेवक व ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने केली आहे. अनेकदा उपोषणे झाली तरीही शिर्डीतील अवैध व्यवसाय सुरूच आहेत, तेही लॉकडाऊनच्या काळात. त्यामुळे पाणी कुठंतरी मुरतंय हे अजून गुलदस्त्यात आहे. या सर्व अवैध वस्तूंची वाहतूक होतीच कशी, तसेच या अवैध धंद्यांची पोलीस पत्रकार परिषदेत सांगतात की अवैध धंदे चालू असेल तर कळवा, कळविणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. मग अनेकदा कळविणाऱ्यांचे नाव कसे बाहेर येतात, अवैध धंदे दारूधंद्यावाल्यांना छाप्या अगोदर कशी व कोण खबर देतो त्याची चौकशी घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत जे काही अवैध व्यवसाय असतील त्यामध्ये दारू असेल किंवा वेशव्यवसाय असेल, जुगाराचे असतील किंवा अन्य जे काही अवैध ज्या ज्याबाबत आपणाला माहिती येत आहे त्याबाबत पोलीस शिर्डी पोलिसांकडून दर्जेदार कारवाई याच्यामध्ये झालेली आहे. आणि यानंतरही जेव्हा अशी माहिती आपल्याला येणार आहे त्या त्यावेळेस आपण असल्या गोष्टींची माहिती घेऊन जे काही रितसर कारवाई आहे त्यावर कायदेशीर जी कारवाई आहे किंवा ते दारूबंदी अधिनियम असेल, जुगार अधिनियम असेल, व्यवसाय प्रतिबंध अधिनियम असेल किंवा आपलं NDPS असेल किंवा जे काही त्यावरती जो काही कायदेशीर कारवाई आहे ती पोलिसांकडून नक्की केली जाणार आहे. शिर्डी व परिसरात अवैध दारू, गांजा, वेश्यव्यवसाय लॉकडाऊन काळ सर्व बंद असताना चालतो, तर मग पोलीस काय करीत आहेत? पोलिसांनी ठरवले तर मंदिरासमोरून चप्पलसुद्धा चोरी जाऊ शकत नाही असा सवाल शिर्डीकर करत असून, सर्वात मोठं असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डीत चालणाऱ्या या धंद्याबाबत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांचीही जबाबदारी मोठी वाढली आहे. त्यांनीच आता शिर्डीतील व परिसरातील अवैध धंद्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे व गुप्त चौकशी करून अवैध धंद्यांवर धाडी टाकणे गरजेचे आहे अशी परिसरातून मागणी होत आहे. जनमत मराठी न्यूजसाठी जितेश लोकचंदानी, शिर्डी.